आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्वाची बातमी कोल्हापुरातील महापुराचा धोका कायम आहे पावसामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कोल्हापूर शहरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली तर कुंभार गल्ली परिसरामध्ये अपुराचं पाणी शिरलंय कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी बंधारे आता पाण्याखाली गेल्याचं वृत्त आहे राधानगरी धरणाचे सहा पाण्याचा विसर्ग हा जोरदार आहे कोल्हापुरातील महापुराचा धोका हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे पावसामुळं पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कोल्हापूर शहरामध्ये सध्या पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे कुंभार गल्लीच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत राधानगरी धरणाचे सहा दरवाजांमधून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तर पूरस्थिती उद्भवण्याचा धोका वाढलेला आहे तर कोल्हापूरमध्ये महापुराचा धोका आता वाढल्याचं पाहायला मिळतंय थेट जातोय कोल्हापूरमध्ये सतेश औंधकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत कोल्हापुरातील या महापुराच्या संदर्भातील अपडेट त्यांच्याकडनं घेऊयात सतेज कोल्हापूरमध्ये आता पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कोल्हापूर शहरामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली कुंभार गल्लीच्या परिसरात देखील पुराचं पाणी शिरल्याची अपडेट तुम्हीच दिली आहे तर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत अधिकची अपडेट नेमके काय मिळत आहे नक्कीच आपण पाहिलं तर कोल्हापूरला आता महापुराचा विळका आहे तो घट्ट होताना आपल्याला दिसून येतोय कोल्हापूर शहरात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे कुंभार गल्ली हा जो भाग आहे लक्ष्मीपुरी परिसर आणि शाहूपुरी परिसरातला हा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये आता घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे तर पंचगंगा नदीनं धोकापातळी आहे ती ओलांडलेली आहे चव्वेचाळीस फुटांच्या वरती सध्या पाणी आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच जर पाहिलं तर आता सध्या राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यातून दहा हजारपेक्षा अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग जो आहे त्या तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय त्यामुळे कोल्हापूरची पूरस्थिती आणखीनच गंभीर होताना आपल्याला होत चाललेली आपल्याला म्हणता येईल दुसरीकडे एक राष्ट्रीय महामार्ग आणि बारा राज्यमार्गांसह अडुसष्ट मार्ग आहेत ते बंद झालेले आहेत एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मार्गावरती बंधाऱ्यांवरती पाणी आलेलं आहे त्यामुळं सर्व जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे शाळांना दोन दिवस सुट्टी आहे ती जाहीर केलेली आहे त्यामुळे कोल्हापूरचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मी काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या या कुंभार गल्ली दृश्य आहेत या ठिकाणी बघ पाहतोय आपण पुराचं पाणी आहे ते या संपूर्ण परिसरात आता यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अनेक गणेश मूर्ती बनवण्याचं काम असतं आणि हे काम देखील आता या ठिकाणी ठप्प झालेलं आहे अनेक नागरिक आहेत ते आपल्या घरातच वरती राहणं पसंत करतायत अजून तरी धोका निर्माण झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या पाण्यातून वाट काढत आता हे नागरिक आहेत ते आपलं साहित्य स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतायत राधानगरी धरणाचे खरं तर जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यातून जो मोठ्या प्रमाणावरती विसर्ग होतोय हा विसर्ग पुढच्या काही तासांमध्ये कोल्हापुरात पोहोचेल आणि खूप मोठी गंभीर स्थिती आहे ती कोल्हापूरला निर्माण होईल जवळपास आत्ता साडे चव्वेचाळीस फुटांवरती ही पाण्याच्या पातळीवरती हे आत्ता सगळं इथं पाणी आलेलं आहे मात्र ज्यावेळेस परिस्थिती गंभीर होईल त्यावेळेस मात्र ह्या ठिकाणचं व्यक्तींना हलवणं मात्र कठीण होईल मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाला सांगणं आहे की आपण स्थळी स्थलांतर व्हा किंवा ज्या ज्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छावण्या उभा करण्याला आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण स्थलांतरित व्हा कुठलीही हानी होऊ नये ह्यासाठी खरं तर जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे आणि दहा सत्याहत्तर हा जो क्रमांक आहे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेला आहे खरंतर आज सकाळपासून देखील मुसळधार पाऊस आहे विशेषतः धरण पाणलोट क्षेत्र आणि पश्चिम घाट माता आहे त्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सगळ्या नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात अनेक नद्यांनी आपलं पात्र सोडून आता धोक्याच्या पातीकडे वाटचाल करताना दिसून येत आहेत त्यामुळं पंचगंगेला आता महापुराचा विळका घट्ट झालेला आहे जवळपास सातशेपेक्षा अधिक नागरिकांचं जिल्ह्यामध्ये स्थलांतर करण्यात आलेलं आहे जी जनावर आहेत त्यांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्यामुळं कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन एकीकडे सतर्क आहे दुसरीकडे काही नागरिक आहेत ते पूर आला असताना देखील देखील आपल्या घरात राहणं पसंत आहेत त्यांना अजून देखील लोकशाहीच्या माध्यमातून आवाहन आहे की आपण देखील घराच्या बाहेर पडा आणि पुरात कुठेही अडकून पडू नका आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे सतेज आपण पाहतोय पुराचं पाणी सध्या वाढतं आहे तर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत स्थानिकांसोबत तुम्हाला संवाद साधता येईल आपण प्रयत्न करूयात त्यांच्याशी काही बोलायचं कारण आहेत इथं काही स्थानिक नागरिक मला सांगा या ठिकाणी खरं तर आता सध्या पाणी वाढायला लागले तुम्ही कधी बाहेर पडणार आहे आम्ही आता आज किंवा उद्या स्थलांतर करण्याची हे आहे आमची काय सध्या परिस्थिती वाटते यापूर्वी असं पाणी एकोणीस साली आलं होतं त्यानंतर एकवीस साली एकदा आलं होतं त्यावेळेस आपण कुठं स्थलांतरित झालेला होता आम्ही आपटेनगर या ठिकाणी आमच्या मामांच्या घरी स्थलांतरित झालो होतो आता कधी साहित्य कधी हलवणार आहे साहित्य आम्ही कालपासूनच हलवायला चालू केलेलं आहे खर तर, तर ही गल्ली आहे ती कुंभार गल्ली म्हणून ओळखली जाते या ठिकाणी मूर्ती बनवण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणावरती होतं आता हे मूर्ती बनवण्याचा शेडच आहे मूर्ती आम्ही इथूनच हलवलेल्या आहेत कालच सगळ्या आपण पाहतोय की या ठिकाणी खरंतर हे नागरिक आहेत या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचं काम आहे शेड शेडमधूनच व्हायचं या ठिकाणी काही मूर्ती देखील आपल्याला बनवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जायचं मात्र या मूर्ती ज्या आहेत या परिसरातील मूर्ती ज्या आहेत त्या काल या सगळ्या नागरिकांनी तिथून हलवलेल्या आहेत आणि या परिसरामध्ये सध्या आता जे पुराचं पाणी वाढतंय किंवा धोका वाढतोय त्यासाठी हे हे स्थलांतर करण्यासाठी सज्ज झाले आहेत अजून पाणी एक दोन फुटांनी वाढलं तर या ठिकाणाहून हे सगळं नागरिक आहेत ते स्थलांतरित होतील अशी एक अपेक्षा जी आहे परिस्थितीच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा